नमस्कार। नवरात्रीत देवीला अर्पण केला जाणाऱ्या कडकण्या, ही कडकणी किती कुरकुरीत झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता। याचा आवाजही किती कुरकुरीत येत आहे। कडकण्या खुसखुशीत कडक कशा करायच्या ते आपण पुढे पाहूया। एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेऊया। 3 ते 4 चमचे चणा डाळीचं पीठ टाकून घेऊया। त्यानंतर आपण जितकं चणा डाळीचं पीठ घेतलंय तितकंच आपण तांदळाचं पीठ टाकून घेऊयात। हे पण 3 ते 4 चमचेच घेतलेलं आहे। 1/4 चमचा हळद घालूया। चवीनुसार मीठ घालून घेऊयात। हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात। व मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। हे गरम मोहन आहे, आपण या पीठावरती घालून घेऊयात। याच्यामुळं कडकणी ही कुरकुरीत होते। आता हे आपण असं चमच्याने मिक्स करून घेऊयात। आता पिठात आपण मोहन टाकून घेतलेलं आहे। आता इकडे आपण गूळ घालून घेऊयात। मी हे गूळ 3 ते 4 चमचे घेतलेलं आहे, चिरून घेतलेलं आहे बारीक गूळ मी हे। आता त्याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी टाकणार आहे। हे 1 वाटी पाणी टाकून घेऊयात व हे गूळ आपण पूर्णपणे वितळून घेऊयात असं। आता हे गुळाचं पाणी आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊन, हे आपण अगदी पोळीची कणिक जशी मळतो त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं घट्टसर हे उंड आपल्याला मळून घ्यायचं आहे। गुळाचं जर प्रमाण जास्ती झालं तर कडकणी ही तेलामध्ये विरघळू शकते, त्याच्यामुळं प्रमाणातच गूळ घालायचं आहे। हे पीठ आपण आता 5 ते 10 मिनिट झाकून ठेवून देऊयात मुरण्यासाठी। हे असं थोडंसं पीठ कुटून घेऊयात, एकदम मऊसर पीठ तयार होते। उंड्याचा आकार देऊन त्याला आता आपण ह्या पोळपाटावरती लाटून घेणार आहोत। मी याची एक मोठी पोळी करून, याची आपल्याला एकदम पातळ पोळी बनवून घ्यायची आहे। ही इतपतच आपल्याला अशी पातळ पोळी बनवून घ्यायची आहे। आता आपण याच्या छोट्या छोट्या साईजच्या पुऱ्या काढून घेऊयात। ही अशी वाटी ठेवून देऊयात। वाटीच्या सहाय्याने असं प्रेस करायचं। ही किती मस्त पुरी झालेली आहे कडकणी। ही किती मस्त अशी कडकणी तयार झालेली आहे। आता आपण सगळ्याच अशा साईजच्या कडकण्या तयार करून घेऊयात। इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण याच्यात एक एक कडकणी टाकून तळून घेऊयात। हाय फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायच्या नाहीत ह्या कडकण्या, नाहीतर कडकणी ही लाल तळल्या जाते। ही कडकणी आपण पलटी करून घेऊयात। ह्या कडकण्या आता तयार झालेली आहेत। ही किती क्रंची झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता। बिलकुलही तेलकट झालेली नाही। ह्या अशा पद्धतीने कडकणी तुम्ही जरूर करून पहा, कशी झाली ती मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसह आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत धन्यवाद।